जे दिसतंय हे घासलेलं आहे वाऱ्याने फांती घातलेली, पण डाग बीग नाही असा कुठला किंवा कुठली बुरशी नाही आहे. ते बघा एकदम झाड पण एकदम प्लॉट ते बघा पूर्णपणे असा प्लॉट आहे अशा प्रकारे. माझं नाव सुहास सिंगोले, मी हंटिन ऑर्गॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड फरीदाबाद या कंपनीकडून आलेलो आहोत. तरी सर्वप्रथम काकाजी तुमचा परिचय सांगा. नमस्कार, माझं नाव योगेश विनास गोरडे, मुक्काम पुष्टचास, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. तुमचा मोबाईल नंबर सांगा काकाजी. माझा मोबाईल नंबर आहे 97 67 39 13 73. आणि आता सर्वप्रथम हे सांगा की तुम्ही कोणते कोणते पिकं आपल्या शेतामध्ये घेता. माझं गेल्या 2 वर्षापासून मी पारंपरिक पिकं करीत होतो, पण मी हा डाळिंबाचा बाग 2021 साली लावलेला आहे. पूर्वी लावलेला होता, पण मध्यंतरी दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे मी बाग काढून टाकले होते. आणि सर्वात जास्त प्रॉब्लेम मर रोगाचा येत होता, त्याच्यामुळे मग आम्ही बाग काढून टाकले. पण मला डाळिंबाशिवाय करमत नव्हतं, म्हणून मी परत डाळिंबाचा बाग लावला. अच्छा, परत तुम्ही डाळिंबाचा बाग लागवड केला आणि सुरुवातीपासून त्याला आपल्या कंपनीची तुम्हाला ट्रीटमेंट आहे. तर बाकीच्या बागामध्ये आणि आपल्या प्लॉटच्या बागामध्ये तुम्हाला काय फरक वाटते. अजूनपर्यंत माझ्या भागामध्ये म्हणजे सुरुवातीला झाडं लावले, त्या पिरियडमध्ये माझे 2-4 झाडं मेलेले, पण त्याच्यानंतर अद्यापही एकही झाडावर कुठल्या प्रकारचा असा प्रादुर्भाव दिसला नाही का बा त्याच्यावर मर रोग आला आहे किंवा झाड मरण्याचं प्रमाण आहे असं काही नाही आहे. आणि झाड पण निरोगी आहे आणि झाडाची ग्रोथ पण चांगली आहे. जेव्हापासून आपल्या कंपनीचं जेव्हापासून तुम्ही ट्रीटमेंट चालू केलं हंटिंगचं, तर तेव्हापासून तुम्हाला याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला आहे का? जसं हंटिंगचा प्रोडक्टचा मी वापर सुरू केला 1-7 महिन्यापूर्वी चालू केला मी, तर तेव्हापासून मला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम वाटला नाही. उलट झाडांची ग्रोथ चांगली आहे. आता झाडावर बघा तुम्ही, फळ आहे, फळ असून सुद्धा झाडाची ग्रोथ कशी आहे बघा तुम्ही. तर तुम्ही मर रोगाचे नियोजन करण्यासाठी आपल्या कंपनीचं कोणतं औषध आपलं हे बघा, निमतोड आणि डिसनील सॉइल हे 2 प्रोडक्ट मी वापरले. त्याच्याबरोबर झाडाचे फळाची पोषण तत्व वाढण्याकरता किंवा फळाची साईज वाढण्याकरता दर 15 दिवसातून 10-12 दिवसातून आपलं सीड ग्रो हे पण मी देत राहिलो. आणि हे तुम्ही महिन्यातून किती वेळा, 1 वेळा सोडत होते? महिन्यातून 1 वेळा सोडायचो आणि 10-12 दिवसातून माझा एक स्प्रे व्हायचा याचा. जर तुम्ही बुरशीनाशक म्हणून पण याचा स्प्रे घेत होते? हो, बुरशीनाशक म्हणून पण स्प्रे घेत होतो. हे आपल्या कंपनीचं स्टिकर येतं, नॅनोरिच आणि डिसनील सॉइल हे 2 फवारे यांनी वापरलेले आहेत. आणि यांनी कोणतंही आतापर्यंत बाग यांचा किती दिवसाचा झालाय बाग? आता माझा 7 महिन्याचा होईल 21 तारखेला. अच्छा, 7 महिन्याचा बाग झालाय. आतापर्यंत 0 केमिकल फंगीसाइड एक पण म्हणजे बुरशीनाशक वापरलं नाही यांनी. फक्त डिसनील सॉइल आणि नॅनोरिच याचे रेग्युलर दर 7 ते 8 दिवसातून याचाच फवारा होते. आणि याला जोड मग आळीचा वगैरे असा याच्या आधी पूर्वी घेतलेला, म्हणजे जो कधी घेतलेला आहे, फळ मधल्या अवस्थेत असताना म्हणजे फळाची 1 महिनाभरापूर्वी घेतलेले आळीचे फवारे, पण ते दुसरं याचा त्याचा काही रोल नाही. अच्छा, म्हणजे तुम्ही अळीसाठी केमिकलचे फवारे घेतलेले आहेत पण बुरशीनाशक म्हणून फक्त डिसनील. हा हो, आणि त्याच्यामुळे आमच्या फळांवर डाग वगैरे नाही, डागांचं प्रमाण अजिबात नाही. म्हणजे तुमच्या एरियामध्ये बाकी डाळिंबाचे पण प्लॉट आहेत, त्या प्लॉटमध्ये आणि तुमच्या प्लॉटमध्ये तुम्हाला काही फरक वाटते का? फरक भरपूर आहे, फरक आहे. कारण त्या बागांमध्ये झाडं गेलेली आहे, त्या बागांमध्ये भरपूर झाडं गेलेली आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांच्या फळावर डाग पण आहेत, सर्व आहेत. आणि तुमच्या प्लॉटमध्ये एकंदरीत बघता तर तुमच्या प्लॉटमध्ये डाग पण नाही दिसत आणि निमॅटोड पण प्रॉब्लेम नाही. निमॅटोडचा प्रॉब्लेम असतो तर झाड असं नसतं. हां, फ्रेश. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपले जे झाड आहेत एकदम फ्रेश आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला तुमचा आणि माझा संपर्क ज्या व्यक्तीमुळे आला त्या व्यक्तीचा मला इथे उल्लेख करावा असं वाटतो का, भूमिपुत्र अॅग्रो सोल्युशन म्हणजे संदीप कडणे आणि विजू राणे ह्या 2 व्यक्तींनी आम्हाला इतकं सहकार्य केलं बागासाठी का, त्यांच्यामुळं आणि ह्या कंपनी हिमट आपल्या कंपनी हंटिंग कंपनी यांचे प्रोडक्ट मला त्यांनी माझ्यापर्यंत पोहोच केले. त्यांनी त्या प्रोडक्टचं महत्त्व पटवून दिलं मला,
काही प्रोडक्ट कशा प्रकारे काम करता आणि त्याच्यामुळे मग ह्या बागाची अवस्था म्हणजे आज चांगली अवस्था आहे, म्हणजे बाग बागण्यासारखा आहे आणि त्याचं रिझल्ट पण आम्हाला डोळ्यांनी दिसत आहे. म्हणजे याचं श्रेय कंपनीला देण्याबरोबरच मला भूमिपुत्र ॲग्रो सोल्युशनला पण द्यावं लागेल, का त्यांनी मला ह्या प्रोडक्टची पूर्णपणे माहिती देऊन हे प्रोडक्ट वापरायला लावले. तर मग आता तुम्ही आपल्या हंटिंग कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत हे वापरून समाधानी? हो, समाधानी. आणि इथून पुढे पण कंटिन्यू पुढे पण वापरणार? ठीक आहे, धन्यवाद काकाजी. धन्यवाद.